दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील बंद शीतपेटीमुळे प्रेताला मुंग्या लागल्याची घटना दक्ष न्यूज वृत्तवाहिनीने उजेडात आणली आहे। या वृत्ताची दखल नाशिक जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे। तात्काळ डॉक्टर राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्य समिती मनमाडला पोहोचली। या समितीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सोमवारी रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अधिकारी कर्मचारी यांच्यासह मृत तरुणीच्या नातेवाईकांचे जाब जबाब घेतले। दक्ष न्यूज वृत्तवाहिनीचे मनमाड प्रतिनिधी अनिल धामणे यांनी फोनवरून डॉक्टर राठोडांशी संवाद साधून माहिती घेतली। नांदगाव धामणे बोलतो, अनिल धामणे पत्रकार बोला। तुमचा फोन सर, विषय असा होता का आपण सोमवारीची चौकशी केली बरोबर आहे, रात्री येऊन मनमाड रुग्णालयाची तक्रार जी आली ना अर्जंटवर सगळी चौकशी करण्यात आलेली आहे। हा बर, मग आता त्याच्यावर काय पुढची कारवाईचं नेमकं काय म्हणजे? नाही नाही, आता ह्याच्यात काय राहतं, चौकशी समितीने चौकशी समितीचा अहवाल दिलेला आहे, आपण जिल्हाखाली अहवाल सादर केला, आता तिथे उपसंचालकाकडे जाईल आणि मग ते निर्णय घेतील काय करायचं तर ते अहवालाच्या। बर, मग तांतडीने चौकशी करते वेळेस एखाद दोन पत्रकार बोलून घ्यायला पाहिजे सर, बाईट वगैरे द्यायला पाहिजे तुम्ही? नाही नाही, अडचण कशी असते, अर्जंट चौकशी जेव्हा आपण केली तर तिथे उपलब्ध लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवलं आपण, तक्रारदार आणि तिथल्या हॉस्पिटलचा स्टाफ आणि वस्तुस्थिती काय आणि तिथल्या काय त्या तक्रारीमध्ये गोष्टी आहेत त्या अनुषंगाने सगळे आपण केले। आता ह्या गोष्टी काय करतात, आता त्यांनी तिथले तिथे कॉन्टॅक्ट करायला सगळ्यांना बोलवलं तर आणखी माहिती मिळाली असती। सर, आता मृत्यू व्यक्तीच्या बाबत असं घडलं, जर उद्या समजा ऑपरेशन झालेली एखादी विक्री ऑपरेशन थिएटर मध्ये चालू असेल ऑपरेशन वगैरे आणि त्या जिवंत व्यक्ती संदर्भात असं जर घडलं तर मग आता याच्यावर काय कठोर कारवाई आता प्रशासन निर्णय घेईल केव्हा? दोन गोष्टी असतात, जी घटना घडली त्याची चौकशी व्यवस्थित करणे, सगळ्या गोष्टीची पडताळणी करणे आणि ज्या काही निदर्शनास आले ते रिपोर्ट करणे, हे चौकशी समितीचं काम असतं, चौकशी समितीने त्यांचं काम केलेलं आहे। आता ह्या निष्कर्षावर अभिप्रायावर ते निर्णय घेतील वरिष्ठ, काय अडचण येणार नाही, जिथे त्याच्यावर कारवाई करणार। नमस्ते। तांतडीने ठरवलं बा तुम्ही, म्हणून मला काय वाटलं एवढा रात्री आपण रात्री आले बा। सर, आता माहिती का सिरियस इश्यू असतो ना हा, म्हणजे घटना चांगली नाही ना ते असं काही घटना, म्हणजे जर त्याच्यावर बारीक सारीक सगळं बघितलं ना तर मग लक्षात येतं ना काय चुका आहेत काय त्रुटी आहेत आणि त्या अनुषंगाने अहवाल गेला म्हणजे कारवाई करायला सोपं होतं ना, म्हणजे कुठेतरी जर चुकला तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे का नाही? बरं, मग आता कारवाईच्या प्रतीक्षा देऊ, आता वरती अहवाल तुम्ही पाठवलेला आहे, हो होईल ना, त्यांच्याकडून निर्णय येईल ना, काय अडचण नाही। बरं ठीक आहे। चौकशी अहवाल जिल्हा अधीक्षकांना सादर केला जाणार असून त्यावर काय कारवाई होणार यावर जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। अनिल धामणे, दक्ष न्यूज, मनमाड।